उड़ो ना जा रहे हैं और यहाँ पे चलते हैं ऊपर यहाँ से यहाँ पे तो गाइस अभी मैं पोस्ट को ऊपर अभी मैं जाते और यहाँ पे और जाना तीसरे फ्लोर पे जाना था हमको मास्क ऊपर कर लेता पर हमको इधर जाना है पर वो भाई जल्दी तो मैं इधर कर लेता और मैं जा रहा हूँ यहाँ से मैं तो डायरेक्ट जा रहा हूँ अरे वो देखो गाइस मैं भी पहुंच गया हूं और यहां पे पापा रहे और यहां पे समझो मुझको और ये कहां पे जाना है गाइस अभी हम पहुंच चुके हैं तो ये देखो यहाँ पे है गेम्स पर कभी नहीं बाद में खेलेंगे जब भी मैं आऊँगा तब कभी हम खेलेंगे गेम मिल चुका है यहाँ पर ब्लॉग बना था ब्लॉग यूट्यूब का हम जा रहे हैं यहाँ पे तो देखो हम जा रहे हैं आईनॉक्स पावन खिंड देखने जो नया पिक्चर आया है वो कुछ ताना जी दोस्त है ये पार्टी कर यहाँ पे आज के रुको भाई जरा टिकट कर ले रहा तो भाई उन्होंने कहा डायरेक्ट जाइए तो अभी हम चल निकले और ये तो कुछ पूरा अंधेरा है यहाँ पे ऐसे भाई 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 ये देखो यहाँ पे लग रही है स्क्रीन कितने नंबर और हम पहुँच गए कोई नहीं है प्रमोद पावनखिंड हा तुझा भौतिकरित्या शेवटचा चित्रपट करोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित झाल्यावर तुझ्या लाडक्या संगणकासह तू विलगीकरणात
तुझ्या आयुष्यातले शेवटचे 7 दिवस पावनखिंड हा चित्रपट संकलित केलास, जणू तुला कळलं होतं की हे तुझे निर्वाणीचे क्षण आहेत आणि तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काहीही करून हा चित्रपट तुला पूर्ण केला पाहिजे. आणि तू ते केलंस. शिवछत्रपतींचा आणि त्यांच्या वीरांचा इतिहास सांगण्यासाठी आज पावनखिंड चित्रपटाची प्रत्येक चौकट पाहताना तुझा चेहरा डोळ्यासमोरून हलत नाही. आणि मग नियतीला प्रश्न विचारावासा वाटतो, तुला इतकी काय घाई होती या संकलनाच्या जादूगाराला घेऊन जायची? पण मित्रा, किमान आता तरी विश्रांती घेशील. तुझा निरोप घ्यायची मनस्थिती आजही नाही, पण तुझ्या आठवणींमुळे आलेल्या डोळ्यातल्या पाण्याला पापण्यांच्या कडा ओलांडू देत नाही आम्ही. कारण माहिती आहे, तू अजूनही तुझ्या त्याच खुर्चीत बसून आमच्याकडे बघत मिश्किल हसत म्हणणार. आबासाहेब, एक प्रश्न विचारू? तो कैसे बहुत देरी का पिक्चर, 1.5 घंटे राज्याभिषेकाच्या धामधुमीत संभाजी कावजीनं त्याचं मुंडकं आऊसाहेबांच्या पायाशी नेऊन ठेवलं. अफजल द्या. याचं शिर राजगडाच्या बालेकिल्ल्यात बसवा, निमळे चालवा. आणि मग प्रतापगडापासून करवीर पावेतो, मराठी जाळ पेटला. आणि मराठांच्या जाळात गनिम टिकत नाही, बरोबर ना आबासाहेब? तो गाइस आपको लाख बोलला छ, मग आपको नेक्स्ट ब्लॉग में देखने को मिलेगा. आणि मग हे मराठी वादळ निघालं, मिलते जल्दी नेक्स्ट ब्लॉग में. अगर वीडियो अच्छी लगे तो लाइक करना, सब्सक्राइब करना. बाय बाय.